श्रावण महिन्यानिमित्त शिवशंकराच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार या दिवसाला अनन्य महत्व आहे. नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भाविक नाशिकमधील रामकुंड पंचवटी येथे असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. याही वर्षी श्रावणात श्रावण सोमवार आणि शनिवार या दिवशी श्री कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी आढळून आली. मात्र मंदिर प्रशासनाचे नियोजन आणि शिस्तबद्ध दर्शन आणि भाविकांना दर्शनासाठी कुठलाही अडथळा येत नाही. नियोजनबद्ध दर्शन घेण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच मंदिरातील समन्वयक प्रशासन आपापली जबाबदारी निभावतात. याबाबत मंदिर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. संस्थान श्री कपालेश्वर महादेव विश्वस्त मंडळाच्या वतीने आज येथे गर्दीचं आणि भाविकांच्या सोयीसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर NB सिक्युरिटीचे सुरक्षा रक्षक, सूर्य अकॅडमी, गरुड जेब करिअर अकॅडमीचे स्वयंसेवक, त्याचप्रमाणे देवस्थान व्यवस्थापन समितीचे सर्व समन्वयक जे आहेत यांच्या माध्यमातून येथे गर्दीचं नियंत्रण आणि नियोजन करण्यात येत आहे. मागील सोमवारी जो पहिला सोमवार होता त्यावेळी देखील जास्तीत जास्त 17 मिनिटात व कमीत कमी 3 मिनिटात दर्शन झालं. तब्बल 1 लाख भाविकांनी भेट दिल्याचा वृत्तपत्रांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे 2 लाख भाविकांनी जरी पुढच्या सोमवारी तिसऱ्या सोमवारीची गर्दी होणार आहे त्यावेळी जरी भेट दिली तरी त्यासाठी संस्थान सुसज्ज आहे. त्यांचं श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी साधारणपणे 1 लाख भाविकांनी श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले. दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी तितक्याच उत्साहात दर्शनासाठी गर्दी केली आणि दर्शन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. NC News साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.